मित्रांनो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची व सर्वात मोठी बातमी आहे कारण या कर्मचाऱ्यांसाठी आता अत्यंत दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे मोठी आनंदाची बातमी आहेत याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक कर तसेच नवनवीन अपडेट्स साठी या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात अनुदानित शाळांतील शिक्षकांना पेन्शन व्याजासह थकबाकी मिळणार हायकोर्टाचे महापालिकेला आदेश पाहूयात मुंबई महापालिकेच्या प्राथमिक खाजगी अनुदानित शाळांमध्ये पंचवीस ते तीस वर्ष नोकरी केल्यानंतरही निवृत्ती वेतन व इतर लाभ मिळत नसलेल्या वयोवृद्ध शिक्षकांना अखेर उच्च न्यायालयाकडून न्याय मिळाला आहे या निवृत्त शिक्षकांना निवृत्ती वेतन देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहे मुंबई महापालिकेने दोन हजार एकमध्ये मध्ये चौसष्ट खाजगी प्राथमिक शाळांना अनुदान मंजूर केले परंतु पैसे नसल्याचे कारण देत शंभर टक्क्यांऐवजी फक्त वीस टक्के अनुदान सुरू केले या शाळा दोन हजार पाचमध्ये मध्ये शंभर टक्के अनुदानावर आल्या या शाळांमध्ये दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेले अनेक शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी दोन हजार चौदापासून निवृत्त होत गेले त्यांना निवृत्तीवेतन देण्याची वेळ आली तेव्हा मात्र अनुदानित शाळेतील नोकरीचा कालावधी किमान दहा वर्ष असला पाहिजे असे मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले महापालिका दखल घेत नसल्याने या शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणी उच्च न्यायालयाने पीडित शिक्षक व कर्मचाऱ्यांना तातडीने निवृत्तीवेतन देण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत या निवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना मुंबई महापालिकेने आजपर्यंतची थकबाकी दहा टक्के व्याजाने चार आठवड्यांच्या आत द्यावी त्याचप्रमाणे प्रत्येक याचिकाकर्त्याला पंचवीस हजार रुपये दोन आठवड्यात द्यावे असे निर्देश देखील उच्च न्यायालयाने दिले आहेत तर सरकारने पुढाकार घेऊन हा प्रश्न आधीच सोडवला असता तर अधिक आनंद झाला असता शिक्षकांना न्यायासाठी प्रत्येक वेळी न्यायालयात जावे लागणार असेल तर शासन फक्त निवेदन घेण्यासाठी आहे का असा प्रश्न पडतो अशी प्रतिक्रिया सुशील शेजुळे समन्वयक मराठी अभ्यास केंद्रसंलग्न मराठी शाळा संस्थाचालक संघ यांनी दिलेली आहे